Welcome, friends. Today we are going to start 10th standard poem 3.1. If the poet of the poem is Rudyard Kipling. Rudyard Kipling was an English journalist, short story writer, poet, and novelist. New words journalist, patrakar, novelist, kadambarikar. Rudyard Kipling. हे इंग्रजी पत्रकार छोट्या छोट्या कथांचे लेखक कवी व कादंबरीकार होते किपलिंग वॉज वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर रायटर्स इन द युनायटेड किंगडम इन बोथ प्रोज अँड व्हर्स इन द लेट नाईन्टीन्थ अँड अर्ली ट्वेंटी सेंचुरी पॉप्युलर प्रसिद्ध प्रख्यात प्रोज गद्य व्हर्स काव्य किंवा पद्य लेट होऊन गेलेले सेंच्युरीज शतके किपलिंग हे संयुक्त संस्थानांमधील एक प्रख्यात लेखक होते त्यांनी एकोणीसव्या शतकाच्या उत्तरार्धात व एक शतकाच्या सुरुवातीस गद्य व पद्य असे दोन्हीही प्रकारात लिखाण केले ही वॉज अवॉर्डेड द नोबल प्राईज फॉर लिटरेचर इन नाईनटीन सेवन ॲट द एज ऑफ फोर्टी टू अवॉर्डेड सन्मानित करणे लिटरेचर वाङ्मय साहित्य वयाच्या बेचाळीसाव्या वर्षी त्यांना साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी नोबेल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते यू वॉज द फर्स्ट रायटर रायटिंग इन इंग्लिश टू रिसिव्ह द प्राईज साहित्य क्षेत्रातील इंग्रजी लिखाणासाठी नोबेल पुरस्कार मिळविणारे ते पहिले लेखक होते दिस पोयम डील्स विथ ऍडव्हाइस गिव्हन बाय फादर टू हिज सन या कवितेमध्ये वडील आपल्या मुलाला सल्ला देत आहेत लेट स्टार्ट द पोएम स्टँझा फर्स्ट इफ यू कॅन कीप युअर हेड वेन ऑल डाऊट यू आर लुझिंग देअर अँड ब्लेमिंग इट ऑन यू इफ यू कॅन ट्रस्ट युअर सेल्फ वेन ऑल मेन डाउट यू बट मेक अलॉन्स फॉर देअर डाउटिंग टू आपण सुरुवातीच्या चार वळी या ठिकाणी घेऊ कीप वन्स हेड डोके शांत ठेवा ब्लेमिंग दोष देणे डाऊट संशय घेणे मेक अलॉन्स फॉर दुसरे काय म्हणतात ते त्यांना म्हणू देणे जेव्हा सर्वजण तुम्ही केलेल्या एखाद्या कामाबद्दल तुम्हाला शिवाय श्राप देत असतील चुकीच्या कार्यासाठी तुम्हाला दोषी ठरत असतील अशावेळी तुम्ही तुमचा संयम ढळू देऊ नका जेव्हा सर्व लोक तुमच्याकडे संशयाने पाहतील तेव्हा तुम्ही त्यांना तो संशय घेऊ द्या अशा वेळी तुम्ही संयम ठेवा तुमचे डोके शांत ठेवा इफ यू कॅन वेट अँड नॉट बी टायर्ड बाय वेटिंग ऑर बीइंग लाईज अबाउट डोंट डील इन लाईज ऑर बीइंग हेटेड डोंट गिव वे टू हेटिंग अँड यट डोंट लुक टू गुड नॉर टॉक टू वाईज वेट म्हणजे वाट पाहणे टायर्ड थकणे डील इन वागणे हेट तिरस्कार वाईज शहाणा जर तुम्ही यश मिळविण्यासाठी वाट पाहत असाल तर वाट पाहण्याने थकून जाऊ नका जर तुम्हाला कोणी खोट्या बाबी खोट्या गोष्टी सांगत असेल तर त्यावर विश्वास ठेवू नका खोट्या बाबी करू नका जरी तुमचा कोणी द्वेष करीत असेल तर त्याला तो करू द्या पण तुम्ही दुसऱ्यांचा द्वेष करू नका जास्त चांगले पण बनू नका किंवा जास्त वाईट पण बनू नका जास्त वाईट रीतीने दुसऱ्यांसोबत वागू नका सेकंड स्टांजा If you dream and not make dreams your master, if you can think and not make thoughts your aim, if you can meet with Trump and disaster and treat those two imposters just the same, difficult words dream, swapna, master, pravinya melvine, Trump, vijay, disaster, apatti, imposter, bhundupana. तोतेगिरी जर तुम्ही एखादी बाब पूर्ण करण्याचे स्वप्न पाहत असाल तर तुम्हाला त्या स्वप्नपूर्तीसाठी काम करावे लागेल त्या बाबी पूर्ण करण्यासाठी आवश्यक गोष्टींमध्ये प्रावीण्य मिळवावे लागेल जर तुम्ही विचार करीत असाल तर तुम्हाला ध्येय प्राप्तीसाठी विचारांवर प्रत्यक्ष काम करावे लागेल यश व अपयश या जीवनातील दोन महत्वाच्या बाबी आहेत त्या दोन्ही बाबींमध्ये यशामध्ये व अपयशामध्ये स्वतःला सारखेच ठेवा इफ यू कॅन बिअर टू हिअर द ट्रूथ यू हॅव स्पोकन ट्विस्टेड बाय न्यूज टू मेक अ ट्रॅप फॉर फुल्स और वॉच द थिंग्ज यू गेव युअर लाईफ टू ब्रोकन अँड स्टूप अँड इम अप विथ वार्मआउट टूल्स बियर सहन करणे हिअर ऐकणे ट्रूथ सत्य स्पोकन बोललेले स्टूप अडथळा वार्म आऊट थकून बाहेर पडलेला टूल्स म्हणजे हत्यार तुम्ही सत्य बोलत असाल तर सत्य ऐकून घेण्याची क्षमता तुमच्यामध्ये असली पाहिजे कधी कधी थोडेफार सत्यात बदल करून मूर्खांसोबत सापळा रचावा लागतो किंवा आपणास जीवनात अपयश मिळालेल्या बाबींवर विचारही करावा लागतो आत्मचिंतन करावे लागते यश मिळविण्यामध्ये आलेल्या अडथळ्यांवर मात करून थकून बाहेरही पडावे लागते थर्ड अँड लास्ट अंजा इफ यू कॅन टॉक विथ क्राऊड्स अँड कीप युअर व्हर्च्यू और वॉक विथ किंग्स नॉर लूज द कॉमन टच इफ नायदर फोज नॉर लव्हिंग फ्रेंड्स कॅन हर्ट यू इफ ऑल मेन काउंट विथ यू बट नन टू मच न्यू वर्ड्स क्राऊड जमाव लोक व्हर्च्यू सद्गुण कॉमन टच सामान्य स्पर्श फोज शत्रू हर्ट दुखावणे जेव्हा तुम्ही यशस्वी होता तेव्हा तुम्हाला यश मिळते यश मिळल्यानंतर तुमच्या वागण्यामध्ये बदल होऊ देऊ नका लोकांशी बोलताना तुमचे सद्गुण कायम ठेवा सामान्यांमध्ये वेगळे वागू नका मित्रांसोबत व शत्रूंसोबत वागण्याची पद्धत एकसारखीच ठेवा तुमच्या वागण्या बोलण्यातून कोणीही दुखावू देऊ नका कोणालाही दुखावला जाऊ देऊ नका इफ यू कॅन फील द अनफर्गिविंग मिनिट विथ सिक्स्टी सेकंड वर्थ ऑफ डिस्टन्स रन युअर्स इज द अर्थ अँड एव्हरीथिंग दॅट्स इन इट अँड विच इज मोर यू विल बी अ मॅन माय सन तुम्हाला शक्य असल्यास एक मिनिट भर वेळ सुद्धा वाया जाऊ देऊ नका साठ सेकंदांचा एक मिनिट होतो हा प्रत्येक क्षण महत्वाचा आहे तो वाया जाऊ नये वेळ अतिशय महत्वाचा आहे माणसाच्या जीवनामधील गेलेला क्षण कधीच परत मिळत नाही हे जग एक प्रकारचे मैदान आहे येथे तुम्हाला खेळायचे आहे स्वतःला सिद्ध करायचे आहे तुम्ही मानव आहात तुम्हाला एक आदर्श माणूस बनायचे आहे कुणालाही न दुखावता सर्वांसोबत चांगले वागून चांगले बनायचे आहे या कवितेतून कवीने एक प्रेरणादायी आदर्श पुरुषाचे चित्रण चित्रित केलेले आहे आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण या कवितेचे ॲप्रिसिएशन व इंग्लिश वर्कशॉप बघणार आहोत माझा हा व्हिडिओ नक्कीच आपणास आवडला असेल असेच नवनवीन एक शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओच्या सुरुवातीला लाल अक्षरांमध्ये असलेल्या सबस्क्राईब या शब्दाला स्पर्श करून चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील व्हिडिओ सहज तुमच्या मोबाईलच्या युट्यूब वर आपोआप मिळवा थँक्यू